नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? आजची व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे, कारण मी पहिल्यांदाच मराठीत व्हिडिओ बनवतो आहे फक्त तुमच्यासाठी टेक्निकल चॅनलवरती. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, कशी वाटली ते कमेंट करून सांगाच, आणि चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही आज तुम्हाला एक टॉपिकबद्दल माहिती देणार आहे का, जो आहे कस्टम रॉम, जी खूप लोक त्याच्या लाईफमध्ये यूज करत आहे डेली ड्रायव्हर म्हणून त्यांच्या फोनमध्ये. तसंच मी पण आहे त्यांच्यामध्ये एक, मी पण कस्टम रॉमच यूज करतो आहे माझ्या फोनमध्ये. तुम्ही बघितला असेल स्क्रीन, तुम्हाला मी याची सेटिंग्स दाखवली, तर सेटिंगमध्ये तुम्ही बघू शकता, स्क्रीनवरती अपडेट करू शकतात त्याला, रेडमी नोट फोरला, नोट फोर असो किंवा रेडमीचा कोणताही फोन असो, त्याला तुम्ही पिक्सलचा किंवा कोणताही रॉम असो ते त्यावर अपडेट करू शकता. त्यानंतर त्याच्या कर्नलकडे येऊ, लिनेज ओएसचा 3.18.140 कर्नल तुम्हाला मिळतं आहे लेटेस्ट व्हर्जनवालं, त्यामुळे हा लास्ट बिल्ड आहे, अँड्रॉईड 9 बेस्ट आहे. तुम्हाला मी कस्टम रॉमबद्दल सांगणार आहे की कस्टम रॉम असतो काय नेमकं. तर कस्टम रॉमचा फायदा असा आहे की जेव्हा पण तुम्ही तुमचे फोनला कस्टम रॉम फ्लॅश करतात तेव्हा तुमचा फोन आहे ना पूर्ण चेंज होतो, लुक बदलतो, त्यानंतर कस्टमायझेशन येतं, परफॉर्मन्स वाढतो, बॅटरी लाईफ तुमची वाढते. हे कसं काय तेही सांगतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही फोन नवीन घेतात तेव्हा तुमच्या मॅन्युफॅक्चरर किंवा कंपनीने त्याचं जे प्रोसेसर असतो त्याच्यावरती एक लिमिट लावलेलं असतं सॉफ्टवेअरमध्ये की त्या प्रोसेसरनी एवढंच काम एवढं काम केलं पाहिजे. तर होतं काय, जेव्हा कस्टम रॉम फ्लॅश करतो तेव्हा कस्टम रॉममध्ये हे जे लिमिट असतं हे सगळं काढून टाकलेलं असतं. तुमचा हाय स्पीडवरती परफॉर्मन्स देतो, त्यांनी जशी सेटिंग केली असेल त्याप्रमाणे तुमचा फोनचा कस्टम फोन परफॉर्मन्स देतो त्या कस्टम रॉम वापरून. कस्टम रॉम हा बेस्ट पण आहे आणि वर्स्ट पण आहे, ते कसं तुम्हाला ह्याच व्हिडिओत कळूनच जाईल. बेस्ट सांगण्याचं कारण असं की हा तुमचं अँड्रॉइड व्हर्जन इन्क्रीज करतो, म्हणजे तुम्हाला नवीन फीचर वापरायला मिळतात जुन्या फोनमध्ये ज्याला कंपनी अपडेट कधी देणार नाही आहे. दुसरा फायदा असा याचा की तुमचं अँड्रॉइड सिक्युरिटी पॅच लेवल जी तुमची जुनी असेल एकदम, तर ती तुमची लेटेस्ट आत्ताच्या चालू महिन्याचे किंवा 1-2 महिन्याआधीचे ला अपडेट होती. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे जे अँड्रॉइडचे जे कर्नल असतं आता तुम्हाला जे दाखवलं मी ते तुमचं लेटेस्ट येतं, त्यासोबत परफॉर्मन्स येतं, लिमिट काढलेलं असतं, त्यामुळे तुमचा फोन हाय परफॉर्मन्सवर फुल स्पीड देतो आणि तुम्ही पबजी, फ्री फायर, कॉल ऑफ ड्युटी यासारखे तुम्ही हाय ग्राफिक्सवाले गेम स्मूथ खेळू शकतात कोणत्याही फोनवरती. आता त्याचे मी तुम्हाला लॉस सांगतो की काय लॉस होतात त्याच्यामुळे. तर जेव्हा तुम्ही कस्टम रॉम फ्लॅश करतात तर कस्टम रॉम फ्लॅश करण्यासाठी 2 इम्पॉर्टंट असतात. पहिले की ते तुमच्या फोनमध्ये असायलाच पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या फोनचा बूटलोडर अनलॉक पाहिजे, लेटेस्ट फोन असेल तर अँड्रॉइड 6 पुढचा. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात कस्टम रिकोरी इन्स्टॉल असली पाहिजे. आता ह्या दोन ज्या प्रोसिजर यांच्या ह्या प्रोसिजर करताना तुमच्या फोनची वॉरंटी संपते, कळलं असेल, ही वॉरंटी संपते. जर तुम्ही वॉरंटी पिरियडमध्ये कस्टम रॉम इन्स्टॉल करायचा विचार करत असाल तर हे होतं कस्टम रॉमबद्दल. तुम्हाला कळत असेल काय असतो कस्टम रॉम. कशी वाटली व्हिडिओ मला कमेंट करून सांगाच, तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.